जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे। एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालून आपल्या पत्नीची हत्या केली। जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली। कविता गजानन आव्हाड असे मृत पत्नीचे नाव आहे, तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी पतीचे नाव आहे। या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात घडली। कविता गजानन आव्हाड असे मृत पत्नीचे नाव आहे। मृत महिलेचा वर्षभरापूर्वी आरोपी गजानन रघुनाथ आढाव याच्याशी विवाह झाला होता। मागच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती। याविषयी पती गजानन विरोधात हर्सुल पोलिसात तक्रार दाखल होती। त्यानंतर नातेवाईकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत भांडण मिटवून दोघांमध्ये समन्वय घडवून आणला होता। त्यानंतर पती गजानन तिला सासरी घेऊन गेला। मात्र 4-5 दिवसांपूर्वी कविता हिची सासू कौशल्या रघुनाथ आढाव हिच्यासह घरातील मंडळींनी घर विकत घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये यासाठी तिचा छळ केला। नंतर पती गजानन याने तिचा खून केला, तसेच नंतर ट्रॅक्टर अंगावर घालून अपघाताचा बनाव केला। या प्रकरणी मृत कविता हिच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन याच्या विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।